फरवरी का महीना जहां पुलिस प्रशासन के लिए थोड़ा आरामदायी रहा, वहीं मार्च का महीना शहर पुलिस के लिए सिरदर्द साबित हो रहा है। बीते कुछ दिनों पहले ही शहर में एक हत्या की वारदात सामने आई थी। उसी बीच शुक्रवार की मध्य रात्रि MIDC पुलिस थाना अंतर्गत एक और हैरतअंगेज मामला सामने आया, जहाँ एक व्यक्ति ने पहले तो अपनी बेटी और पत्नी की हत्या कर उन्हें मौत की नींद सुला दिया और फिर फांसी पर लटक आत्महत्या कर खुद मौत के गले लग गया। इस संदर्भ में मृतक की परिजन ने अधिक जानकारी साझा की। घटना कैसी बात है की गई एखाद की झोप लेना असले और तो जो मुलगा होता तो माई जवळ झोपून होता, माई पासून त्याने बापाने उठवला आणि दिवाण्यावर ठेवला आणि मुलगीने ते तिथं झोपून असल्यानं जेव्हा त्या माईला त्याने मारलं त्या मुलीला थोडासा जाग आला असेल तर त्या मुलीने म्हणलं त्याला असं किंवा मला कोणाला आवाज देऊ द्या, त्याला असं वाटलं काही मुलगी मला आवाज देईन बा कोणाला आवाज देईन तर पुरा मावाला येऊन जाईल लोक जमा होईल म्हणून तिने काय केलं का त्या मुलीला बी तिने गळा कापला। त्या गळा कापल्याच्यानंतर त्या मुलगा होता त्याला आता वाटते करून मुलगा सांगे तर मी जागा होतो पण ते मी महाराजा धाकानं भीतीनं मी झोपूनच राहिलो। जेव्हा मा वल्ला बाहेर गेला त्यांनी फाशी घेतली तेव्हा मी बाहेर आलो का तेव्हा मा काकाला उठवलं काका आईच्या अंगातून खून चालू झाला आहे। तसा काका गेला तर काकाने पाहिलं तर गळा कापून दिसला आहे मुलीचा पत्नीचा भाऊ जो होता।